विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर विट्यात OBC बांधवांचा चल्लोष। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 1.5 वर्षांपूर्वी रद्द झालेले 27% OBC आरक्षण पूर्ववत लागू झाल्याने OBC बांधवांनी आनंद व्यक्त केला आहे। बांधी आयोगाने सादर केलेल्या अहवालावर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने आज हा निर्णय दिला। यानंतर विटा येथे OBC समाजातील कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आणि फटाके फोडून जल्लोष केला। विट्यातील कुमारी सानिका जाधवला राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपद। विटा येथील कुमारी सानिका राजेश जाधव हिने महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन भारतीय कुराश महासंघ द्वारा आयोजित महाराष्ट्र राज्य कुराश चॅम्पियनशिप स्पर्धेत 70 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवले असून राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुराश चॅम्पियनशिपसाठी तिची निवड झाली आहे। ही स्पर्धा 17 जुलै रोजी सातारा येथे सब ज्युनियर, कॅडेट ज्युनियर व सिनियर गटात पार पडली होती। यापूर्वी सानिका थांगता सॅम्बोलो मार्शल आर्ट या खेळात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर गोवा, हरियाणा अशा राज्यात जाऊन सुवर्ण पदक मिळवण्याची कामगिरी केली आहे। शिवप्रताप मल्टीस्टेटच्या चेअरमनपदी प्रतापशेठ साळुंके यांची बिनविरोध निवड। विटा येथील शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रतापशेठ साळुंके यांची द व्हाईस चेअरमन म्हणून हनुमंतराव सपकाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली। ही निवड 2022 ते 2027 या कालावधीकरता करण्यात आली असून यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक विकास जाधव यांनी काम पाहिले। यावेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते। भिकवडीतील दावण मलिक दर्गा परिसरात विश्वात्मा असोसिएशन तर्फे वृक्षारोपण। विश्वात्मा सोशल असोसिएशन गेली 19 वर्ष सातत्याने अनेक पर्यावरण पूरक उपक्रम राबवत आहे। याचाच एक भाग म्हणून खानापूर तालुक्यातील भिकवडी जवळील दावण मलिक दर्गा परिसरात आणि तिथे जाणाऱ्या रस्त्यावर विश्वात्मा असोसिएशनचे सदस्य तसेच भांबर्डे येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी सुमारे 200 रोपे लावत सामाजिक बांधिलकी जपली आहे। यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर माणाजी कदम, डॉक्टर स्नेहा कदम, असोसिएशनचे सर्व सदस्य तसेच भिकवडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते। पंचायत राज मधून गावांचा सर्वांगीण विकास करणार सुहास बाबर। आमदार अनिल बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायतींवरती बांधण्यात येणाऱ्या सभागृहाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास बाबर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी गावांचा सर्वांगीण विकास पंचायत राज मधून करणं शक्य असल्याचं प्रतिपादन बाबर यांनी केले। या प्रसंगी रेणावीच्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते।